तर मंडळी आपल्यासोबत आहेत आता सुप्रीमो चषक 2017 सर्वे सर्वा संजयजी पोतनीस सर आणि ॲडव्होकेट डॉक्टर अनिलजी परब सर. सर्वप्रथम तुम्हा दोघांचंही अभिनंदन. एवढा नयनरम्य सोहळा तुम्ही आयोजित केलाय, सर्वांनाच खूप आवडला. मी सोहळा म्हणते कारण वर्षभर सगळेजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात आणि 2017 हे सातवं वर्ष सगळ्यांना खरंच प्रचंड आवडलंय. इनॉग्रेशन सेरेमनी सुद्धा आम्ही पाहिली आहे. सर तुम्हाला काय वाटतंय आता दुसरी इनिंग संपली आहे, पहिली इनिंग संपली आपल्या दुसऱ्या मॅचची, तुम्ही काय सांगू इच्छिता? आपण याला सोहळा म्हटलंय, आमच्यासाठी हा उत्सव आहे कारण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही ही स्पर्धा भरवतो आणि एका दैवताचा जेव्हा वाढदिवस साजरा केला जातो त्यावेळेला तो आमच्यासाठी उत्सव असतो. आता क्रिकेट हा खेळ मुंबईमध्ये, टेनिस क्रिकेट हा खेळ इतका लोकप्रिय आहे, जरी त्याला मान्यता नसली तरी देखील त्याची चाहते किंवा त्या दर्जाचे चाहते आपण बघताय. आता रात्री 12:30 वाजले आहेत तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट बघायला लोक थांबलेले आहेत. याचं उत्कृष्ट आयोजन आपले आमदार विभाग प्रमुख संजय पोतनीस करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीची दखल येथे घेतली जाते. अशी एकही गोष्ट इकडे नाही आहे की जी असायला पाहिजे होती असं कोणीतरी म्हटलं असतं, अरे हे असलं असतं तर अजून फार चांगलं झालं असतं, असं म्हणण्याला कुठेही स्कोप त्यांनी ठेवलेला नाही आहे. आणि म्हणून हा जो सोहळा आहे किंवा हा जो उत्सव आहे हा अतिशय लोकप्रिय होत चालला आहे. म्हणजे मागच्या 7 वर्षात आम्ही जसं बघतो आहे की आम्हाला असं वाटलं की गर्दीसाठी आम्ही खूप कमी पडतो आहे म्हणून आता गॅलरी बनवली, तर आता गॅलरी देखील कमी पडायला लागली. म्हणजे हळूहळू ही स्पर्धा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जाते की काय अशा प्रकारचं वातावरण आता तयार झालं आहे. कारण जर आता गॅलरीज देखील कमी पडायला लागल्या तर याचा अर्थ स्पष्ट आहे की याला आता फार मोठं स्वरूप आलेलं आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं तसं की हा सोहळा नयनरम्य होईल असं मला वाटतंय. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही पाहू शकता की इतक्या उशिरासुद्धा एवढा प्रचंड आपल्याला उत्साह मिळतोय. सर या क्रिकेटला, तुमच्या सुप्रीमो चषकाला आपण मिनी आय पी एलची उपमा दिली आहे लोकांनी, तर तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? मिनी आय पी एल तर सगळेच लोक म्हणत आहेत, पण मी म्हणेन हे आमचे स्वतःचं सुप्रीमो चषकाचं आयोजन आहे. ठीक आहे, मिनी आय पी एल काय काय मला माहीत नाही, परंतु सुप्रीमो हे सुप्रीमोच आहे, त्याला कुठचीही तोड नाही. शेवटीही गरिबांचा आणि एकदम प्रत्येक गल्लीत खेळणारं क्रिकेट आहे आणि त्याच्यासाठी कुठेही कोणाला आमिष न देता, कुठच्याही गाजावाजा न करता एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात याचा अर्थ टेनिस क्रिकेटला सुद्धा कुठेतरी चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी सुप्रीमोसारखं व्यासपीठ आम्ही अनिल परब आणि मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. ते अजून 11 वर्षापर्यंत करणारच आहोत, पुढच्या वेळेस काय माहीत नाही, परंतु 11 वर्षापर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. तर सर तुम्ही हे जे क्रिकेटर्स जे आहेत त्यांना तुम्ही एवढं प्रोत्साहन दिलं आहे, त्यांनी तुम्ही एवढा मोठा मंच त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे, तर आमच्या तमाम प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की क्रिकेटप्रमाणेच अजून कुठचा स्पोर्ट आहे जो तुम्ही एवढा प्रमोट करू इच्छिता? सुप्रीमो चषक तसेपर्यंत फक्त क्रिकेट तर मर्यादित नव्हतं. 2010 साली जेव्हा आम्ही सुप्रीमो चषक सुरू केला त्यावेळेस फुटबॉल होतं, हॉलीबॉल होतं, कॅरम होतं, बॅडमिंटन, कुस्ती, सर्व तऱ्हेचे खेळ त्याच्यामध्ये सामील होते. आणि त्यानंतर वेळ खूप होत असल्याकारणाने आम्ही ते एकाच वेळेस कंटिन्यू घेऊ शकत नाही, परंतु आम्ही यावर्षी असं ठरवलं की प्रत्येक 3-3 महिन्यांनी एक सुप्रीमो चषक प्रत्येक खेळाचं आयोजन करायचं, त्याप्रमाणे जुलैमध्ये आम्ही सुप्रीमो चषक फुटबॉलचं आयोजन करणार आहोत आणि तसंच डिसेंबर या नोव्हेंबरमध्ये कबड्डीचं आयोजन करणार आहोत. सर तुम्ही स्पोर्ट्स रसिकांना खूप आनंदाची बातमी दिलेली आहे तिथे की क्रिकेटसोबत आपण फुटबॉलसारख्या खेळाचं सुद्धा एवढ्याच मोठ्या प्रमाणावर आयोजन करणार आहात. थँक्यू सो मच सर, पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे अभिनंदन. तर हे होते सुप्रीमोचे सर्वे सर्वा संजयजी पोतनीस साहेब आणि आपले अनिलजी परब साहेब, त्या दोघांचंही मन आणि मनोगत आपण ऐकलेलं आहे. क्रिकेटप्रमाणेच त्यांचं बाकीच्या खेळांवरचं जे प्रेम आहे आणि बाकीच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न आणि त्यांचे जे इनिशिएटिव्ज आहेत ते आपण जाणून घेतले. तर तुम्ही सगळे पाहत राहात, आपल्या दुसऱ्या मॅचची फर्स्ट इनिंग झालेली आहे, पाहूया काय स्कोअर आहे, पाहूया आपण काय वातावरण आहे. तर पाहत राहा सुप्रीमो चषक 2017. थँक्यू.